तर मित्रांनो, टीम इंडियामध्ये स्पर्धा ही सातत्यानेच वाढतच चालली आहे. तर तिथेच केएल राहुलकडे पाहिले तर तो नेहमीच सध्या फिटनेस आणि फॉर्ममध्ये संघर्ष देताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळेच मित्रांनो, एखादा आपल्या टीम इंडियासाठी असा मजबूत आणि स्पेशल ओपनरच्या शोधात इथे भिजते जाऊ शकते. आणि त्यामुळेच मित्रांनो, आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही खतरनाक ओपनर्सबद्दल सांगणार आहोत जे की भविष्यात टीम इंडियासाठी चांगली ओपनिंग पारी खेळू शकतात. मग मित्रांनो, कोण आहे ते खेळाडू हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. नंबर एक, ऋषभ पंत. मित्रांनो, ज्या काही प्रमाणे रोहित शर्माला मिडल ऑर्डरमधून सलामीर म्हणजेच ओपनर बनवण्यात आले होते, अगदी त्याचप्रमाणे ऋषभ पंतलाही टीम इंडियाचा ओपनर बनवले जाऊ शकते. तर टीम इंडियाचा सर्वात मोठा यातून फायदा हा असेल की ऋषभ पंत हा एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि त्यामुळेच तो ओपनिंगमध्ये कोणत्याही विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. आणि या व्यतिरिक्त ऋषभ पंत कर्णधार पदात देखील माहीर आहे. तर तिथेच ऋषभ पंतकडे धोनी इतकीच ताकद आहे. तर मैदानावरील कोणत्याही खेळाडूपेक्षा इथे विकेट किपरला खेळ हा जास्त कळतो आणि त्यामुळेच मित्रांनो, ऋषभ पंत यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. नंबर दोन, ईशान किशन. मित्रांनो, टीम इंडियाचा युवा खेळाडू ईशान किशन फलंदाजीसोबतच विकेट किपर असण्यात देखील चांगला माहीर आहे. की हा खेळाडू क्रीजवर येताच सर्व मोठमोठ्या गोलंदाजी फटकेबाजी करू शकतो आणि हा खेळाडू काही चेंडूंमध्येच येथे सामना देखील बदलू शकतो. ईशान किशनने टीम इंडियामध्ये यष्टीरक्षकाचा म्हणजे विकेट किपरचा देखील पर्याय येथे यांना दिला आहे, जे की टीम इंडियासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. तर IPL मध्ये याची कामगिरी ही सातत्याने चांगली राहते. तथापि मागील वर्षी थोडी खराब होती, परंतु तरी त्याचा फॉर्म हा आता चांगलाच आहे. त्यामुळे मित्रांनो, ईशान किशन देखील भविष्यातील एक चांगला ओपनर म्हणून पर्याय आपल्या भारतीय संघासाठी ठरू शकतो. अशात तुम्हाला काय वाटते, तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा. नंबर तीन, शुभमन गिल. मित्रांनो, शुभमन गिल ICC Under-19 विश्वचषक 2018 टीम इंडियाला विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने आपल्या फलंदाजी जोरावर टीम इंडियाला अनेक वेळा हरवलेला सामना देखील जिंकून दिला आहे. तर 2020 ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या गाभा कसोटीतही त्याने शानदार कामगिरी केली होती. तर कर्णधार रोहित शर्माप्रमाणेच तो देखील तुफानी खेळ खेळण्यासाठी ओळखला जातो. तर शुभमन गिलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 11 कसोटी 6 एकदिवसीय सामने हे खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 589 254 धावा करण्यात तो यशस्वी देखील ठरला आहे. तर शुभमन गिलला 2019 आणि 2020 देवधर ट्रॉफीमध्ये भारत सी या संघाचा कर्णधार देखील बनवण्यात आले होते, जे की शुभमन गिल टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसत आहे आणि येत्या काळात तो टीम इंडियाच्या वतीने ओपनिंग देखील करू शकतो, जे की एक चांगला पर्याय हा ओपनिंगसाठी देखील आहे. त्यामुळेच मित्रांनो, हे होते ते तीन खेळाडू जे की ते भविष्यात आपल्या भारतीय संघासाठी एक चांगले ओपनर ठरू शकतात. तर अशा तुम्हाला काय वाटते, या व्यतिरिक्त कोणकोणते खेळाडू आहेत जे की एक ओपनरचा चांगले पर्याय देऊ शकतात, तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.